गुड आफ्टरनून। अपन लास्ट लेक्चरला पाहत होतो कोऑर्डिनेशन इन प्लांट। तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला माहित आहे का, टेंड्रिल्स ऑफ क्लाइंबर्स आर सेन्सिटिव्ह टू टच। म्हणजे जे क्लाइंबर्स असतात, ज्याला आपण तान म्हणतो, तान धरण्यासाठी टेंड्रिल्स म्हणतो, वेलीचे जे तान तणाव धरण्यासाठी असतात, वेली जेव्हा वरती चढतात तर त्याला तान धरण्यासाठी ज्या टेंड्रिल्स वाढतात तर त्या सेन्सिटिव्ह असतात, त्याला टच केलं की त्याची ती ग्रोथ तिथंच थांबत असते। मग तशाच प्रकारचं अ हार्मोन कॉल्ड ऑक्झिन प्रोड्यूस इन अपायकल पार्ट ऑफ द शूट हेल्प्स इन इनलार्जमेंट ऑफ सेल। शूट म्हणजे अबाव द ग्राउंड, ग्राउंडच्या वरती जो एखाद्या प्लांटचा पार्ट आहे, तर त्याची ग्रोथ होण्यासाठी काय करावं लागतं, ऑक्झिन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, ऑक्झिन हा सगळ्यात महत्त्वाचं केमिकल आहे, ते जर तयार झालं तर शूटचा अपायकल पार्टचा इनलार्जमेंट म्हणजे शूटचा वरचा भाग इन्क्रीज होत असतो। दुसरा आहे हार्मोन जिब्लेरिन, जिब्लेरिन्स हेल्प्स टू इलॉंगेशन अँड कोणाचं इलॉंगेशन, स्टेमचं इलॉंगेशन, स्टेम वाढण्यासाठी कोण लागतं, जिब्लेरिन्स। आणि सायटोकायनिन हेल्प्स सेल डिव्हिजन, सायटोकायनिन काय होतं, सेलचं डिव्हिजन होतं। तर हार्मोन ॲसबेसिस ॲसिड इज इफेक्टिव्ह फॉर द प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन द ग्रोथ लिव्स वेल्टिंग एक्सेट्रा। आणि जर म्हणजे बेसिकली ॲसबेसिस ॲसिड जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा काय काम करतो, प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन, म्हणजे एकतर काय काम करतो, जी प्रक्रिया होणार आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवतो, म्हणजे संरक्षण करतो आणि त्याची ग्रोथ कमी करतो, कोणाची ग्रोथ कमी करतो, इवन लिफ विल्टिंग, विल्टिंग म्हणजे कोमेजणे, पानं असे कोमेजले जातात, तर या प्रोसेस प्लांटच्या बाबतीत अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ते हार्मोनसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत। आता तुमच्याकडे जे चित्र दिसतात, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड थिंक अबाउट देम। पहिला आहे टच मी नॉट, दॅट इज कॉल्ड एज मिमोसा, विनय फ्लाय ट्रॅप, लोटस आणि ब्लॉसम्स, अशा प्रकारचे हे प्लांट्स तुमच्याकडे पाहायला मिळतात, मग यांना थोडंसं काळजीपूर्वक ऑब्झर्व करायचं आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे। पहिला, ऑन केअरफुल ऑब्झर्वेशन इट इज सीन दॅट इन प्लांट्स लाईक टच मी नॉट, त्याला म्हणायचं मिमोसा। म्हणजे मिमोसा नावाचं जे प्लांट आहे त्याला शुद्ध मराठीमध्ये लाजाळू म्हणतात, तर लाजाळूच्या झाडाला जर तुम्ही स्पर्श केला तर ते लाजाळूचं झाड आपल्या काय करतं, पानं मिटतं। कारण का, त्या लाजाळूच्या झाडाला स्पर्श केल्यानंतर त्याचे सेन्सेशन सर्व ब्रांचेसला प्रोव्हाइड होतात आणि ते ब्रांचेसला प्रोव्हाइड झाल्यानंतर त्याची जे प्रोसेस आहे ती प्रोसेस ॲक्टिवेट होते आणि त्यामुळं त्या झाडाची सर्व पानं मिटली जातात। मुवमेंट ऑल्सो ऑकर्स ॲट द प्लेस अदर दॅन वेअर इट हॅज बीन टच, म्हणजे त्याची मुवमेंट सगळीकडं स्प्रेड आउट होते जेव्हा तुम्ही त्याला टच करतात, हॅन्स वी कॅन इन्फियर दॅट इन्फॉर्मेशन अबाउट टच मस्ट हॅव बीन रिलेड विद इन द प्लांट फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस। म्हणजे जे काही स्पर्श केलेलं आहे, त्या स्पर्श केलेल्या ज्या काही वेदना आहेत, त्या सर्व वेदना, त्याचे सर्व सिग्नल्स प्लांटच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे ट्रान्सफर केले जातात, त्याला म्हणायचं प्लांट यूज इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस फॉर ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस। इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस त्याच्यामध्ये होते आणि त्या ठिकाणी या ज्या काही इम्पल्सेस आहेत त्या इम्पल्सेस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केल्या जात असतात। प्लांट सेल चेंजेस देअर शेप बाय इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग देअर वॉटर कंटेंट, thereby bring about the movement of plant। म्हणजे मग पाणी ॲब्सॉर्ब करत असताना, प्लांट वॉटर ॲब्सॉर्ब करत असतं, या प्रोसेसमध्ये कुठून ॲब्सॉर्ब केलं आहे, कशाप्रकारे ॲब्सॉर्ब केलं आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये त्या सेल टर्जिड होतात, त्यामुळं त्याच्या आजूबाजूच्या ॲडजस्टन सेलवरती त्याचं प्रेशर वाढतं, त्याच्यामुळं त्याचा शेप, त्या प्लांटचा ज्याच्याकडे वॉटर आलेलं आहे त्याचा शेप इन्क्रीज होतो, पण ज्यांच्याकडे वॉटर कमी झालं आहे
त्याचा शेप डिक्रीज होतो आणि या प्रोसेसनी प्लांटमध्ये वॉटरची मुवमेंट होत असते. सम स्पेसिफिक मुवमेंट्स ऑफ द प्लांट डू नॉट लीड द प्लांट्स ग्रोथ, सच मुवमेंट इज कॉल्ड अ ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट. एक स्पेसिफिक मुवमेंट आहे ज्या ठिकाणी प्लांट डू नॉट लीड द प्लांट ग्रोथ, प्लांटची ग्रोथ होत नाही, फक्त त्याची साईज इन्क्रीज होते, त्याला म्हणायचं प्लांटचा ग्रोथ इरिलेव्हंट मुवमेंट. म्हणजे जिथं प्लांटची ग्रोथ होत नाही त्याला म्हणायचं इरिलेव्हंट मुवमेंट, आणि प्लांटची ग्रोथ होत असेल त्याला म्हणायचं रिलेव्हंट मुवमेंट. ॲज अ रिस्पॉन्स टू चेंज इन द सराउंडिंग प्लांट हार्मोन्स ब्रिंग अबाउट व्हेरियस मुवमेंट्स इन प्लांट. तर ह्या सगळ्या गोष्टी प्लांटमध्ये असणाऱ्या हार्मोन्सच्या माध्यमातून होत असतं. प्लांटचे हार्मोन त्याची ग्रोथ वाढविण्यास मदत करत असतात. त्याची हार्मोन्सच्या इन्क्रीमेंटवरती किंवा हार्मोन्सच्या डिक्रीमेंटवरती हार्मोन्स जर इन्क्रीज व्हायला लागले तर प्लांटची ग्रोथ होते, हार्मोन्स जर इन्क्रीज होत नसतील तर प्लांटची ग्रोथ होत नाही. आता पुढचं कन्सेप्ट बघायचं आपल्याला. इन द प्लांट लाईक व्हीनस फ्लायट्रॅप नावाचं प्लांट आहे, त्याला आपण इन्सेक्टिहोरस असं म्हणू शकतो कारण कीटक खातं ते प्लांट. देर इज अ ट्रॅप दॅट अपियर्स द स्मेल्स लाईक फ्लावर्स अँड डिसिव्स इन्सेक्ट. म्हणजे फ्लावर आहे त्याला स्मेल असतो, त्याला थॉर्न्स असल्यासारखे काटे असल्यासारखे भाग आहे, आणि मग इन्सेक्ट त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. जेव्हा इन्सेक्ट त्याच्याकडे अट्रॅक्ट झाल्यानंतर ते पानं असे मिटून घेतं आणि इन्सेक्ट त्याच्यामध्ये क्लोज होतो. तुमच्याकडे चित्र दिलेलं आहे व्हीनस फ्लायट्रॅप. वेन द इन्सेक्ट विजिट दॅट फ्लावर्स लाईक अ ट्रॅप अँड ट्रॅप क्लोज, त्याला ट्रॅप आहे असे काटे असल्यासारखे आहेत आणि फ्लावर्सवरती ते इन्सेक्ट बसलं की ते ट्रॅप क्लोज होतं अँड ट्रॅप इन्सेक्ट डायजेस्टेड बाय द प्लांट. जे काही पकडलेला इन्सेक्ट आहे ट्रॅपच्या माध्यमातून तर ते पकडलेला इन्सेक्ट डायजेस्ट होईपर्यंत ते प्लांट ते ओपन करत नाही. जेव्हा पूर्ण तो इन्सेक्ट डायजेस्ट होतं तेव्हा ते प्लांट ते ट्रॅप ओपन करत असतं. क्लिअर आहे? त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कोणाचं ऑब्झर्वेशन करतो आपण, नेक्स्ट वन इज अ लोटस प्लांट. काय होतं लोटस प्लांट? द लोटस फ्लावर ओपन ड्युरिंग अ डे टाइम अँड ट्युबरोज, त्याला म्हणायचं पॉलिएंथस, ओपन ॲट नाईट. काही फुलं दिवसा उमलतात तर काही फुलं रात्रीच्या वेळेस उमलतात, त्याला निशिगंध असं म्हणतो. निशिगंध काय करतं? रात्री उमलतं. तर कमळ हे कधी उमलतं? दिवसा उमलतं. रो म्हणजे काय आहे? लोटस फ्लावर ओपन या ड्युरिंग मॉर्निंग टाईम किंवा डे टाईम, तर ट्युबरोस इज ओपन ॲट नाईट टाईम, त्याला म्हणायचं पॉलिएंथस. फायब्रिल्स प्रेझेंट ऑन द लिव्स ऑफ द इन्सेक्टिहोरस, म्हणजे फायब्रिल्स म्हणजे जे धागे असतात प्लांट्स लाईक ड्रोसेरा, बिहाइंड इनवर्ड ॲज सून ॲज इन्सेक्ट लँड ऑन द लिव्स अँड द सराउंडिंग द इन्सेक्ट फ्रॉम ऑल इनसाईड. म्हणजे काय होतं? एक चिकट असा पदार्थ त्याच्यावरती स्रावतो, कीटक जो ड्रॉसेरा आहे त्याला आपण इन्सेक्टिहोरस असं म्हणतो, आणि त्या इन्सेक्टिहोरस असल्यामुळं त्याची पानं आतल्या बाजूला वळतात आणि कीटकाला चहू बाजूने घेरून टाकतात. म्हणजे असे ओळले की ते कीटक त्याच्यामध्ये बंद होतं, ड्रॉसेऱ्यामध्ये ते कीटक त्याच्यामध्ये बंद होतं ऑल साईड. इन अ ब्लासम इज अ रायपन फ्रूट डिशेश. टेरडा नावाचं प्लांट जे आहे एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये जेव्हा त्याचे पॉड्स हे मॅच्युअर्ड होतात किंवा फ्रूट हे मॅच्युअर्ड होतात तेव्हा ते बस्ट होतं आणि फळ, त्याला आपण जे फ्रूट म्हणतो फर्स्ट बस्ट होतं आणि त्याच्यामध्ये असणारे जे सीड्स आहेत ते सीड्स सगळीकडे स्कॅटर्ड होतात ॲट द राईट टाईम. द डिस्पर्स द सीड, त्या सर्व बाजूने स्कॅटर्ड होत असतात. तर अशा प्रकारे डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स आपण ऑब्झर्वेशन केलेलं आहे. आता आपल्याला बघायचं कोऑर्डिनेशन इन ह्युमन बीइंग्स. ह्युमन बीइंग्समध्ये कशा प्रकारचं कोऑर्डिनेशन असतं, ते कशा प्रकारे काम करतं, त्यासाठी आपल्याला त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर त्या एकसाठी एक क्वेश्चन दिलाय पहा. ॲज यू वॉच द मॅच बिंग प्लेड ऑन युअर स्कूल ग्राउंड, तुमच्या शाळेच्या पटांगणामध्ये किंवा शाळेच्या ग्राउंडवरती एखादा क्रिकेटचा मॅच तुम्ही पाहिला असेल, यू विल बी सी
the control and coordination among the movement of the players. तुम्ही त्या खेळाडूच्या हालचाली पाहता, खेळाडूचा मुवमेंट पाहता आणि त्याच्यानुसार आपलं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन चालू असतं. मेक अ लिस्ट ऑफ ऑल सच डिफरंट ॲक्शन. तर अशा वेगवेगळ्या ॲक्शनची आपल्याला लिस्ट करायची आहे आणि ती लिस्ट कराय पा जमले तर असं काही कंपल्सरी नाही. तुम्ही बऱ्याचदा असं पाहिलेलं आहे तो बॉलर बॉल टाकायला गेला की आपल्याच ॲक्टिंग अशी होते, किंवा बॅट म्हणजे जो क्रिकेटर आहे पक्का क्रिकेटर आहे त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे तर त्याच्या सर्व मुवमेंट त्याला असं नाही करायला पाहिजे त्याची घे 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 असं सगळ्या. समजा एखादा कॅच घेत असेल तर घे 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 पकड 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 म्हणजे अगदी हा पकडला इथंपर्यंतच्या मुवमेंट तो बाहेरचा व्यक्ती त्या सिच्युएशननुसार करत असतो. डिफरंट प्रोसेस गो सायमल्टेनियसली इन द बॉडी ऑफ ह्युमन बॉडी. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस सुरू असतात. All these processes need to be efficiently and effectively controlled and coordinated. म्हणजे प्रॉपर जो इफेक्ट व्हायला पाहिजे, प्रॉपर इफिशियन्सी त्याच्यामध्ये असायला पाहिजे, त्याचा प्रॉपर इफेक्ट व्हायला पाहिजे आणि त्यानुसार त्याचं कंट्रोल आणि त्याचं कोऑर्डिनेशन जर त्यामध्ये असेल तर दिस इज डन विथ द हेल्प ऑफ टू सिस्टीम. त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सिस्टीम आहेत. प्रॉपर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन करण्यासाठी, इफेक्टिवली अँड इफिशियंटली कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी दोन महत्त्वाच्या सिस्टीम्स आहेत. एक आहे नर्वस कंट्रोल आणि दुसरं आहे केमिकल कंट्रोल. ते अतिशय महत्त्वाच्या सिस्टीम्स आहेत त्या प्रोसेस करण्यासाठी किंवा घडवून आणण्यासाठी. ओके चला ठीक आहे, आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूयात. हे लेक्चर पाहिल्यानंतर नर्वस कंट्रोलमध्ये न्यूरॉन सेलचा डायग्राम आहे आणि मस्क्युलर न्यूरोमस्क्युलर जंक्शनचा एक अवेलेबल डायग्राम आहे तेवढा ड्रॉ करून मला पाठवायचा आहे. ओके आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नर्वस कंट्रोल मात्र घेऊयात, त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ नर्वस कंट्रोलसुद्धा घेण्याचा प्रयत्न करू. तुर्तास या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूयात. थँक्यू, थँक्स अँड